नमस्कार, मी अमित जोशी. वार्ता विज्ञानाची या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काय घडामोडी सुरू आहेत, नवे कोणते शोध लागले आहेत, याबद्दलची माहिती घेऊयात आजच्या विज्ञान वार्तामध्ये. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाच्या प्रश्नांवर उदंड चर्चा झाली. अनेक मुद्दे यामध्ये आले. प्लास्टिकच्या दुष्परिणामांची चर्चा झाली असेलच, प्लास्टिकला पर्याय काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रोजच्या वापरातील प्लास्टिकला पर्याय काय आहे ते. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते. प्लास्टिक वर्षानुवर्ष नष्ट न होता राहतं. प्लॅस्टिकमुळे गटारं तुंबतात आणि पावसाळ्यात शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. प्लॅस्टिकवर बंदी का आली पाहिजे हे सांगणारी अशी शेकडो कारणं देता येतील. पण सहज उपलब्ध होणारं प्लॅस्टिक, पाण्यापासून आपल्या वस्तू वाचवणारं प्लॅस्टिक, स्वतः हलकं असून जास्त वजन पेलू शकणारं प्लॅस्टिक, असे प्लॅस्टिकचे अनेक उपयोगही सांगता येतील. मग या प्लॅस्टिकला पर्याय काय? खरंच प्लॅस्टिकला पर्याय आहे का? याचं उत्तर मिळालंय मुंबईत भरलेल्या एका प्रदर्शनात. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयामध्ये भरलं होतं प्लॅस्टिकला पर्याय असलेल्या वस्तूंचं प्रदर्शन. टूथब्रश, कानातील मळ काढण्यासाठी हमखास वापरले जाणारे बड्स, चमचे, एवढंच काय शीतपेय, नारळाचं पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे स्ट्रॉ, अशा प्रकारच्या अनेक प्लॅस्टिक वस्तूंना पर्याय इथं दिसले. काही काही वेळा कट होऊन जे जस्ट असंच वेस्ट करून टाकतात किंवा जाळून टाकतात, ते जाळण्याऐवजी तुम्ही त्याचे असे प्रॉडक्ट स्पून वगैरे बनवून त्याला रियूज पण करू शकता. कारण की वूड हे काय सुकतं आरामात, जर तुम्ही धुतलं तरी हे सुकून जातं. म्हणून जास्तीत जास्त रिसायकल किंवा थ्रो करण्यापेक्षा तुम्ही जास्त रियूजवर जास्त प्रभाव द्या. म्हणून रियूजसाठी तुम्हाला हे चमचे खूपच उत्तम आहेत असं मी सांगेन. आपल्या रोजच्या वस्तू म्हणजे प्लॅस्टिकची खुर्ची किंवा प्लॅस्टिकचा सोफा सेट. मुंबईतल्या प्रदर्शनात यालाही पर्याय उपलब्ध होता, तो कागदी सोफा सेटचा. चांगल्या प्रतीच्या कागदावर थोडी प्रक्रिया करून तो अधिक मजबूत करण्यात आलाय. एवढा मजबूत की ही कागदी खुर्ची चक्क 150 किलो वजन सहज पेलू शकते. विशेष म्हणजे ही खुर्ची फोल्डही करता येते. असंच काहीसं या सोफा सेटचं. 3 माणसं यावर सहज बसू शकतात. सरकारने चांगला एक उपक्रम राबवलेला आहे की प्लॅस्टिकवरती बंदीच करायला पाहिजे. त्याला पर्याय म्हणून हे आपण करोगेटेड बोर्डचं फर्निचर वापरतो आहे आणि त्याच्यामध्ये जास्त ड्युरेबिलिटी आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेंथही जास्त आहे. साधारण एक चेअर आहे ती 150 किलोपर्यंत वजन कॅरी करू शकते आणि त्याची लाईफही चांगली आहे. माझं लोकांना आव्हान आहे की जेवढा कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर कमी कराल तुम्ही, तेवढा आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी चांगलं आहे. प्लॅस्टिकच्या ताटल्या, प्लॅस्टिक आवरण असलेली रोजच्या वापरातली शीस पेन्सिल, यालाही पर्याय इथं उपलब्ध आहेत. हे प्रोडक्ट बनले आहे ते सुपारीच्या पानाने बनलेलं आहे, ज्याला मोल्डिंग करून प्रेस करून हे प्रोडक्ट बनलेले आहेत. दुसरे आहे आमची पेन्सिल्स, ही बनलेली आहे न्यूजपेपरनी बनलेली आहे, जिथे आपण लाकूड यूज न केलं पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही एक सबस्टिट्यूट आणलेलं आहे. जे सबस्टिट्यूट आहे
न्यूजपेपर जे आपल्या घरची रद्दी असते न्यूजपेपर असतो तो आम्ही नॉर्मली आपण रद्दीत टाकतो. तो रद्दीत टाकल्यानंतर त्याचं काय होतं तर आम्ही त्याचं बेसिकली ऑप्शन काढलेलं आहे की पेन्सिल बनवायची. प्लॅस्टिकच्या पिशव्यांना कागदी किंवा कापडी पिशव्यांचे पर्याय आता बऱ्यापैकी वापरात आले आहेत. मात्र या प्रदर्शनामधून प्लॅस्टिकच्या अन्य अपरिहार्य वस्तूंनाही चांगले पर्यावरणपूरक पर्याय समोर आले. मात्र आपलीच प्लॅस्टिक न वापरण्याची मानसिकता तयार होण्याची गरज आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. आता बातमी आहे ती मंगळ ग्रहाबद्दलची. 2012 पासून मंगळ ग्रहावर संचार करणाऱ्या नासाच्या क्युरिओसिटी या रोवरनं दोन महत्त्वाचे शोध लावले आहेत. या दोन्ही शोधांमुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळ ग्रह हा नेहमीच अवकाश संशोधकांसाठी अभ्यासाचा आणि सामान्यांसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. त्याचा भाग म्हणून 6 ऑगस्ट 2012 पासून नासाचा क्युरिओसिटी रोव्हर मंगळ ग्रहाचा विविध गोष्टींच्या बाबतीत अभ्यास करत आहे. गेल्या काही दिवसांच्या अभ्यासानंतर दोन महत्वाचे निष्कर्ष नासाने काढले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मंगळाच्या मातीत क्युरिओसिटी रोव्हरला सेंद्रिय पदार्थांचे अंश सापडले आहेत. या पदार्थांचे अंश सापडणे म्हणजे मंगळावर जीवसृष्टी असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे. कारण जीवसृष्टीमुळेच हे सेंद्रिय पदार्थांचे अंश मंगळ ग्रहाच्या मातीत मिसळले असणार. ही घटना मंगळ ग्रहाचा अभ्यास करणाऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. मात्र सेंद्रिय पदार्थांच्या अंशांसंदर्भात नासाने सावध प्रतिक्रिया दिली आहे. या पदार्थांच्या अंशांच्या बाबतीत अधिक अभ्यास करणं गरजेचं असल्याचं नासानं म्हटलंय. We found organic molecules in rocks from an ancient lake bed. Those organic molecules could have come from life. मंगळ ग्रहावर सर्वात मोठ्या कोरड्या तलावातल्या खडकांमध्ये हे सेंद्रिय पदार्थांचे अंश मिळालेत. हे अंश मंगळ ग्रहावर एकेकाळी असलेल्या जीवसृष्टीमुळे आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला अजूनही ठोस माहिती नाही आहे की मंगळ ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही ते, कारण फक्त जीवसृष्टीच्या माध्यमातून हे अंश येऊ शकत नाहीत, तर इतरही मार्ग आहेत. सेंद्रिय पदार्थांचे अंश हे कदाचित मंगळावर वाहत असलेल्या नदीच्या प्रवाहातून आले असावेत, मंगळावरील तलावात नैसर्गिकरित्या तयार झाले असावेत. हे सेंद्रिय पदार्थ तयार होण्याचे तीन विविध मार्ग असावेत. एकतर जीवसृष्टीमुळे तयार झाले असावेत, किंवा लघुग्रहाच्या धडकेतून हे सेंद्रिय पदार्थांचे अंश इथं थेट आले असावेत, किंवा मंगळ ग्रहावरील खडकांवर झालेल्या नैसर्गिक प्रक्रियेतून बदलातून तयार झाले असावेत आणि नदीच्या प्रवाहातून ते त्या ठिकाणी आले असावेत. मात्र सेंद्रिय पदार्थ कसे आले याबद्दल अजूनही ठोस माहिती नाही. याबद्दल आणखी निरीक्षण करावी लागणार आहेत. जीवसृष्टीमुळे मिथेन नावाचा वायू हवेत मिसळला जातो, ज्याचं प्रमाण अत्यंत अल्प असतं. असं असलं तरी जीवसृष्टी असल्याचा पुरावा म्हणून या मिथेन वायूकडे बघितलं जातं. मंगळ ग्रहाच्या वातावरणात मिथेन वायूचे ठोस अस्तित्व या आधीच सापडलंय. मात्र क्युरिओसिटी रोव्हरच्या माध्यमातून मंगळावरील मिथेन वायूबाबत आणखी वेगळी माहिती समोर आली आहे. So today we're announcing a discovery. आम्हाला मिथेन वायूबाबत एक ठराविक पॅटर्न दिसून आल्याचं आम्ही जाहीर करत आहोत. गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून मिथेन वायूबद्दल एक आलेख आम्ही तयार केलाय, ज्यामध्ये विशिष्ट चढ उतार आम्हाला आढळून आलेत. उन्हाळा आणि हिवाळ्यात एक ठराविक चढ उतार मिथेन वायूच्या अस्तित्वाबद्दल होत असल्याचं आम्हाला दिसून आलंय. ठराविक मार्गानं मिथेन वायूचं अस्तित्व बदलत असल्यानं शास्त्रज्ञ आणि संशोधकही चक्रावले आहेत. हे बदल का होत आहेत? मिथेन वायू नक्की येतोय कुठून? आणि आपल्याला न दिसणारी जीवसृष्टी तिथे आहे का? असे प्रश्न
या निमित्तानं शास्त्रज्ञांना पडले आहेत. असं असलं तरी मिथेन वायूमुळे आणि सेंद्रिय पदार्थांच्या अंशामुळे मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीबाबत शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे या पुढच्या काळात मंगळ ग्रहाचा आणखी जोमानं अभ्यास होणार यात शंकाच नाही. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. तुम्ही कधी हवेत उडणारी कार पाहिली आहे का? नाही ना. चला तर आम्ही दाखवतो जगातील पहिली हवेत झेप घेणारी कार. ही कार चालवण्यासाठी तुम्हाला पायलटचा परवाना घेण्याची गरज नाही, मात्र तुमच्याकडे ती कार चालवण्याचं कौशल्य मात्र हवं. रस्त्यात ट्रॅफिक मध्ये तुमची कार अडकली आहे. बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये हॉर्नचा कल्ला सुरू आहे. अशा वेळी वाटतं की ही कार हवेत उडवता आली असती तर. लवकरच तुमचं हे स्वप्न साकार होणार आहे, कारण हवेत उड्डाण घेऊ शकणारी छोटी खानी कार जगात तयार झाली आहे. या छोट्या कार मधून तुम्ही भविष्यात आकाशात भरारी मारू शकता, उडत उडत जाऊ शकता. या उडत्या कारचं नाव आहे किटी हॉक. कारचं पहिलं मॉडेल तयार झालं असून तिचा आकार एखाद्या हवेत सूर मारणाऱ्या हेलिकॉप्टर सारखा आहे. उडत्या कारचं नाव आहे किटी हॉक. कारचं पहिलं मॉडेल तयार झालं असून तिचा आकार एखाद्या हवेत सूर मारणाऱ्या हेलिकॉप्टर सारखा आहे. ज्यांनी या गाडीची ऑर्डर नोंदवली आहे अशा मोजक्या भाग्यवंतांनाच या उडत्या कार मधून सफर करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या उडत्या कारची पहिली टेस्ट करण्यासाठी फक्त एक तासाचं ट्रेनिंग पुरेसं आहे. उड्डाण क्षेत्रातल्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार हवेत झेप घेऊ शकणारी ही कार कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या उडत्या छोटेखानी कारचं वजन फक्त 113 किलोग्रॅम एवढं आहे. हवेत उड्डाण करण्यासाठी या कारला 10 पंखे लावण्यात आले. या उडत्या कारवर आणखी अनेक प्रयोग आणि सुधारणा करण्याचं काम सुरू आहे. सुरुवातीला उडत्या कारचा वेग 15 किलोमीटर प्रति तास एवढा मर्यादित ठेवण्यात आलाय. या उडत्या कारची निर्मिती किटी हॉक कॉर्पोरेशन या कंपनीनं केली आहे. या उडत्या कारच्या निर्मितीला अर्थसहाय्य करणाऱ्या गुगलच्या एक सहसंस्थापक असलेल्या लॅरी पेज यांचं म्हणणं आहे की ही उडती कार चालवणं हेलिकॉप्टर उडवण्यापेक्षा अधिक सोपं आणि रोमांचक आहे. किटी हॉक कॉर्पोरेशन कंपनीचा दावा आहे की उडत्या कारच्या सहाय्यानं उड्डाण करणं खूपच सोपं आहे. तुम्हाला व्हिडिओ गेम चांगला खेळता येत असेल तर अगदी सहजरित्या तुम्ही या उडत्या कारमधून हवेत संचार करू शकणार आहात. उडत्या कारची ही दृश्य जी तुम्ही बघत आहात त्यामध्ये ही कार जमिनीपासून फक्त 33 फूट उंचीवरून हवेत संचार करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही उडती कार किती सुरक्षित आहे. कंपनीचा दावा आहे की उडत्या कारनं चाचणी दरम्यान 1500 पेक्षा जास्त उड्डाणं केली, त्यात एकदाही अपघात झालेला नाही. विशेष म्हणजे ही उडती कार विजेवर चालते. एकदा या कारला चार्ज केलं तर सुमारे 20 मिनिटं ती हवेत उड्डाण करू शकते. सध्या या उडत्या कारचा वेग 15 किलोमीटर प्रति तास एवढा मर्यादित असला तरी भविष्यात तो 40 किलोमीटर प्रति तास एवढा केला जाणार आहे. उडत्या कारचा हा पहिलाच प्रयोग जगात यशस्वी झालाय. नजीकच्या भविष्यात त्यात आणखी सुधारणा होईल. मग एक काळ असा येईल की या उडणाऱ्या कारसाठी देखील वाहतुकीचे नवीन नियम बनवावे लागतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. चीनमध्ये डॉक्टर उपलब्ध न होण्याच्या समस्येवर आता चक्क रोबोटची मदत घेतली जात आहे. यामध्ये रोबोटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत रुग्णांवर इलाज केले जात आहेत. या यंत्रमानवाचं नाव आहे शिया ओई.
हा जर माणूस असता तर कोणत्याही आघाडीच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावलं असतं. चीनमधल्या गुआंगजोई शहरामध्ये त्याने वैद्यकीय परवाना परीक्षेत 96% गुण मिळवले. एका रुग्णालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शिया ओई रुग्णसेवा करतोय. रुग्णांची तपासणी करणं, सिटी स्कॅन करणं इतकंच काय तर शल्यक्रिया करताना तो डॉक्टरांनाही मदत करतो. शिया ओई हा रोबो इतका हुशार आहे की जेंग या 23 वर्षांच्या एका महिला रुग्णानं शिया ओईला 24 प्रश्न विचारले. आपल्या पोटाचा विकार हा अनुवंशिक आहे अशी तिला शंका होती. मात्र शिया ओईनं तिच्या प्रश्नांना उत्तरं देऊन तिला स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला. डॉक्टर शिया ओई यानं जेंगच्या आजाराचं अचूक निदान केलं आणि तिला योग्य ती सूचनाही दिली. हे एक निदान करण्यासाठी शिया ओईने गेल्या 12 वर्षांमधले वैद्यकीय अहवाल तपासले, 1 लाखापेक्षा जास्त प्रकरणांचा अभ्यास केला. या अभ्यासाच्या मदतीनं जेंगला नेमकं काय झालंय याचा अंदाज त्यानं बांधला. आत्तापर्यंत त्याने असे 30 कोटींपेक्षा जास्त वैद्यकीय अहवाल तपासले आहेत. यातून तो आता एखाद्या निष्णात डॉक्टरसारखं आजाराचं निदान करू लागलाय. चीनमध्ये असलेली डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी शिया ओई आणि त्याच्या भावंडांची निश्चितच मदत होणार आहे. चीनमध्ये दर हजारी केवळ 2.3 फिजिशियन आहेत. या उलट इंग्लंडमध्ये 2.83 तर स्वित्झर्लंडमध्ये 4.25 फिजिशियन प्रत्येक 1,000 माणसांमध्ये आहेत. यंत्रमानव डॉक्टर ही खरं तर एक सुरुवात आहे. आज हा यांत्रिक डॉक्टर 200 आजारांचं निदान सहज करू शकतो. लवकरच हा आकडा वाढणार असल्याचा दावा संबंधित रुग्णालयानं केला आहे. मात्र दुसरीकडे या यांत्रिक डॉक्टरबद्दल चीनमध्ये शंकाही उपस्थित व्हायला लागल्या आहेत. रोगाचं निदान करण्यात जर काही चूक झाली तर मग दोष कोणाला द्यायचा आणि शिक्षा कुणाला आणि कशी करणार असा प्रश्न लोक विचारत आहेत. असं असलं तरी वैद्यकीय परवाना परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रत्यक्षात रुग्णांना तपासणारा शिया ओई हा जगातला पहिला यंत्रमानव ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. वार्ता विज्ञानाच्या या बातमीपत्रात आता बातमी आहे एका राजकारणातील व्यक्तीची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राजकारणातील बातमी इथे कशाला, तर गोष्ट आहे एका अंतराळवीर असलेल्या व्यक्तीची जो आता त्याच्या देशाचा चक्क विज्ञान मंत्री झाला आहे. पाहूयात हा देश कोणता आणि ती व्यक्ती कोण आहे ते. हे आहेत स्पेनचे अंतराळवीर पेड्रो ड्यूक. खरं तर ते नुसते स्पॅनिश अंतराळवीर नाहीत तर ते स्पेनचे राकेश शर्मा आहेत. म्हणजेच ते अंतराळामध्ये गेलेले स्पेनचे पहिले अंतराळवीर आहेत. मात्र आता ते नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्यांनी स्पेनचे विज्ञान मंत्री म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदा अंतराळ यानात शिरताना आम्ही उत्साहात होतो. ते एकदम नवं होतं. त्याची उभारणी नुकतीच पूर्ण झाली होती. आम्ही सगळे त्यात मावलो. हा एक चमत्कारच होता. पण मला वाटतं एकदा सवय झाल्यावर ते बरंच मोठंही वाटू लागलं होतं. गमतीचा भाग म्हणजे 2016 साली स्पेनमधल्या एका व्यंगात्मक नियतकालिकानं पेड्रो ड्यूक यांना तत्कालीन पंतप्रधान मारिनो राजॉय यांनी मंत्री केल्याचं गमतीनं छापलं होतं. त्यावर राजॉय यांनी स्वतः ट्विटरवर खुमासदार प्रतिक्रियाही दिली होती. मात्र आता विनोदानं केलेली ही भविष्यवाणी खरी झाली आहे. ड्यूक हे विज्ञान आणि सार्वजनिक शिक्षणाच्या क्षेत्रात गुंतवणुकीचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली स्पेनमधलं विज्ञान अधिक बहरेल अशी आशा आहे. वैज्ञानिकांच्या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त करून घेतला पाहिजे याचा परिपाठ स्पेननं घालून दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. या होत्या वार्ता विज्ञानाच्या. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल. वार्ता विज्ञानाची या बातमीपत्रात इथेच थांबूयात. पुढील आठवड्यात भेटूयात नव्या विज्ञान वार्तांसह. तोपर्यंत पाहत राहा जी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.